ماناتا مانا بدرا كرو جميلة تمام مايبا بجن رسيكان سي آشير
धन्यवाद। शुरुआत कर तो जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद बुआ। पेटी कमी करा तो हेलो राहुल फक्त लेवल द्या मॉनिटर ला मॉनिटर। हेलो बुआ बोलले भजन परंपरा म्हणजे आमच्या हातात आहे, टिको होई किंवा नाही करू हळूहळू घेत आहे प्रार्थना होते। आणि कसं महादेवाचं मंदिर मधल्यानंतर प्रार्थना पण बुवा मी तेच घेणार, पण रात थोडं वेगळं असणार चालत मा। आता मग भडाक्षीत सांगा घेणार नाही तुझा हॅलो हॅलो शिटी मारता हॅलो थोडीशी लेवल कमी करा बघा। हॅलो हॅलो हां लेवल जास्त आले का काय कधी कधी हा बरोबर त्यांना जाणते म्हणत होत त्यांना अनुभव जास्त आपल्यापेक्षा। हॅलो हां बरोबर। त्याचप्रमाणे स्वामी स्वरूपानंद साऊंड सर्व्हिस त्यांचे पण माझ्या मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाइम त्यांचं स्वागत करा। कारण आजचा जो हा प्रोग्राम आहे डबल बारी मालवणी बोलत चालात ना चालत ना तुमचं मी काय बी म्हणजे आता मी ऐकायचं येत नाही का कसा की साऊंडवाले जर नसतील तर आमका बुवांका काही किंमत नाही, हो सकाळी टाकून देऊ जातो बरोबर ना नरबो म्हणजे जवळ जवळ जवळच जातलो साऊंड जर नसत तर त्याच्यासाठी साऊंड एकदा जोरदार। कारण कसं असतं घरातलं मिक्सर चालेल ना खूप सोपे असतं औषधी बसले माझे, कारण महिला वर्ग एकदा जोरदार त्यांच्यासाठी एकदा टाइम त्यांचं स्वागत करा। कारण आमच्याकडे वेंगुर्ला पट्ट्यात महिला वर्ग दिसत नाही डबल बारी म्हणजे कसं थोडंसं म्हणजे आमचीच चुकी आहे आम्ही म्हणजे आमची तोडा धड नाही बरोबर बरोबर तुम्ही बोला फक्त बारी पेटा वय तुम्ही बोला काय कसा पावसमध्ये मी फर्स्ट टाइम आहे माका काय नॉलेज नाही म्हणजे एवढा ह्या जागेचं तेवढं अंदाज नाही तुमका बुवा असा म्हणजे तू ऐकायचंच नाही आता कसं तुम्ही थोडं सपोर्ट केला तर मजा येतली तुमचं प्रोग्राम म्हणजे तुम्ही थोडं सपोर्ट केला तर आमकं पण जरा मजा येतली म्हणजे आम्ही पण जरा ऐकायचो नाही म्हणजे हा बोलता पेटायतलं बियात नको तू तुम्ही फक्त थैसून पेटाय मी ऐसून पेटायचे कोण घराक जाऊचो ना तुम्ही मात्र घराक जाऊ नको नाही तर हडे पेटात आणि तुम्ही घराक जायच्यात सकाळी सकाळ धुमत धुमत राहतला मग कसं काय नाही बुवा माझे एकदम चांगले मित्र आहेत पण स्टेज म्हटल्यानंतर काय झालं काका बरोबर ना चालला तर बरोबर चालला ना कसा बुवा आमचे चांगले मित्र आहेत पण स्टेजवर दोस्ती नाही कसा तुमचे एवढे जनसामुदाय जमलो म्हणजे त्यांचं थोडंफार मनोरंजन भजन त्याच्याबद्दल अध्यात्म भजन म्हणजे काय की भक्ती मार्गातून चांगला एखादा उपक्रम करणे कारण त्यापेक्षा भजन केल्याला चांगलं असतं आता संध्याकाळी 7:45 रस्त्यावर उभ्या राहून उपयोग नाही हा ही कला बेस्ट काय बुवा असं वाटत प्रार्थना घेते आ
كارون نسندو
राजकारण चाललं की हिमाचलातला ज्योतिर्लिंग घेऊन चाललं होय म्हणून असंच कायतरी
लाव केले नी तू कोकणात असं काय का मालवणी माणूस ना तू कोकणाची कोकणाची हा काय असा कोकणाक वैभव कसला लाभला सांगू शकतस नाही सांगू शकत आज नशीब ते तू ऑर्केस्ट्रा विर्केस्ट्रा काही केले नाही करतो तो आणि खरोखर नरबुआ एकदम पेटीचो बाप हा तो पेटीचो बाप म्हणजे असा था खरा बो म्हणजे उत्कृष्ट पेटी म्हणजे आमच्या आजच्या विनोद चव्हाण बुवा नंतर नंबर बुवा तुमचंच लागतो खरोखर नरबुवांसाठी एकदा जोरदार टाइमचं स्वागत करा पण ही बारी हा ऑर्केस्ट्रा या आता आमच्या त्या सागर गदमांची बोटं सुटतील सागर बघ बाबा लक्ष दे गायता आणि रवलो बुवा काय विषय की म्हणजे विषय क्लिअर करणार आणि मग जाणार विषय काय रवलो की हात बीत दुमडून दिलो बुवा कसा माका तो सदर तसं वाटत आता तो असं पुढे धरलं तो अडकतो ना तो मग तू आता शर्ट बीट काय गोट बीट जे घालले तो कुठे अडकल्यासारखं वाटत शोभ काय तसा काहीतरी कर अरे तुला चालत ना बोलला त्रास बीत नाही कसं मजा होई तर बोला काय आणि माझं त्याच्यात एक नंबर आहे म्हणजे मी पहिल्यापासूनच कळ काढतले आपलं स्वभाव तसो माका पेटो अरे माका पेटो गिळा लागत तुका नरा तुका जगात आरडान सांगायचा लागता काय सांग मी व्यंकटेश नर म्हणजे काय शब्दी का काय तुका असा बघा की हिमाचल किंवा आसाम मध्ये ज्योतिर्लिंग कसं असतं की ज्याचे दिवस भरले देवाकडे देव आपोआप करून घेणार कारण आमच्याकडे बघा तसं झालेलं होतं आमच्या आता पाषाण डोंगेश्वर मंदिराचा म्हणजे राईतलं देव होतं त्याचा पाषाण होता असंच झाला केंद्र के जो करणार होतो ना तो जाग्यात बसलो त्याच्यामुळे आपल्या काय करूचा नाही आपल्या काही देणं घेणं नाही त्या हिमाचलमध्ये आसाममध्ये का त्यांना करू ते करतील त्या करू दे आपण आपली भक्ती सोडायची नाही तू असं ना सोडायची नाही काय बुवा बरं ना सुरू आहे बुवा आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहात म्हणजे मी चुकीचं बोलत सांगू ना नक्की सांगू शकतो तुम्हाला आम्ही नवीन कलाकार आहोत आणि आमच्या विघ्नेश गुरव साहेबांसाठी एकदा जोरदार टाइम स्वागत करा कारण त्या माणसाने आमका पावस दाखवल्याने कसा बोटात धरून चालवणाऱ्या कधी विसरा नाही आणि खरोखर गुरव साहेब तुमचे पुन्हा पुन्हा माझ्या मंडळाचे आभार व्यक्त करतोय काय समजलीव नरा काय समजलीव ली आता ली किती पॉईंट दिले बोला लिव 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 नको पॅन जर सरला तर तुम्हाला काढून द्यावं लागतला इतक्या लक्षात ठेवा चला कसा पहिल्यापासून इतकी मजा मस्ती ठीक आहे गजरपणा रूपकपणा महादेवांचा नोटेशन घेतल्याने भजन घेतलं बरोबर ना आता मी पुत्र गणपती त्याचं म्हणते ना तर उगाच कसं होत महादेवांचा मतला गणपती रागवा शकत बरोबर ना मी इथं घेतला मग घ्यायचा होता शंकर म्हणजे बसवलेला आम्ही नोटेशन पण आता तू म्हटलंस तर म्हटलं आपण दुसरा काहीतरी म्हणे मंगलमूर्ती मोरया
Bye.
موسيقى